आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात मी सुनील पाटील आजच्या ताज्या बातम्यांसह आपले स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने 1 जून रोजी जनता कर्फ्यूचा घेतला निर्णय। जंगलातील पाणी संपल्याने वन्य प्राणी घेत आहेत गावाकडे धाव। बोरकुंड शिवारात बिबट्या शिरल्याने ग्रामस्थांची तारांबळ। राज्य राखीव पोलीस दलाच्या जवान रोज बंदोबस्त सांभाळून करत आहेत कोरोनाविषयी जनजागृती। नागरिकांना करत आहेत होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप। साक्री तालुक्यातील शेणपूर फाट्याजवळ ट्रक व दुचाकी यांच्यात झाला भीषण अपघात 2 जणांचा जागीच मृत्यू। आणि धुळे शहरातील सब रजिस्ट्रार यांच्याकडून शहरातील गरजूंना शिवभोजन केंद्रामार्फत 15 दिवस दररोज 100 थाळ्यांचे करण्यात आले मोफत वाटप। केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 5व्या लॉकडाऊन संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे। धुळे जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे तब्बल 22 रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सोमवारी 1 जून रोजी जनता संचारबंदी अर्थात जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे 2 जून नंतरच जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार पुढील नियोजन ठरणार असल्याचे कळते। धुळे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे। धुळे शहरात 49 कंटेनमेंट झोन आहेत। या सर्व परिसरात केंद्र शासनाच्या निर्णयानुसार 1 जून पासून पुढेही लॉकडाऊन सुरू राहणार आहे। धुळे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाने 3 जणांचा बळी घेतला असून आतापर्यंत जिल्ह्यात 19 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत। धुळे जिल्ह्यातील धुळे शहर आणि शिरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे। त्यामुळे प्रशासनाने धुळ्यात 1 जून रोजी जनता संचारबंदी लावणार असल्याचे जाहीर केले आहे। धुळे जिल्ह्यातील 49 कंटेनमेंट झोनमध्ये ही संचारबंदी सक्तीने पाळण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। यावेळी धुळे जिल्ह्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार डॉ. फारुख शाह, जिल्हाधिकारी संजय यादव, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, महानगरपालिका आयुक्त अजित शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार संजय शिंदे यांच्यासह व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते। धुळे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचा कहर आणखीनच तीव्र झाल्याचे चित्र दिसून येत आहे। जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। यात काल सकाळी धुळे शहरातील 3 तर रात्री उशिरा 5 व शिरपूरमधील 14 जणांना या कोरोनाची लागण झाली आहे। आतापर्यंत जिल्ह्यात 156 बाधित आढळून आले असून त्यात धुळे शहरात सर्वाधिक 97 तर शिरपूरमधील 37 कोरोनाबाधित रुग्ण आहेत। धुळे व शिरपूरमध्ये बाधितांचे प्रमाण कमालीचे वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे। रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने धुळे शहरात 1 जून रोजी जनता संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे। धुळे शहरात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लावण्यात आलेल्या संचारबंदीत कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन यावेळी धुळे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री शांताराम गोसावी यांनी केले आहे। धुळे महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाची रुग्णांची संख्या विचारात घेता ज्या काही प्रभावी उपाययोजना करत आहोत त्या अधिक चांगल्या तऱ्हेने करणं आवश्यक आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय खासदार महोदय, माननीय आमदार महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक झाली आणि सर्वांमध्ये सोमवार दिनांक 1 जून 2020 रोजी जनता कर्फ्यू घेण्यात यावा असं धोरण निश्चित केलं। मी सर्व धुळेकरांना विनंती करेल, आवाहन करेल, कोरोनासारख्या या भयंकर विषाणू आजाराविरुद्ध आता आपण सर्वजण एकजुटीने प्रतिकार करूया। उद्याच्या जनता कर्फ्यूमध्ये सर्वांनी सहभागी होऊन
धुळे महानगरपालिका यंत्रणेने सहकार्य करावे अशी मी नम्र विनंती करतो. धुळे तालुक्यातील बोरकुंड शिवारात शनिवारी भल्या पहाटे बिबट्याने धुमाकूळ घातला. हा बिबट्या पार वसाहतीमध्ये घुसल्याने ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु हा बिबट्या काही त्यांच्या हाती लागला नाही. बिबट्याला पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावला आहे, मात्र अद्यापही हा पिंजरा रिकामाच आहे. बोरकुंड ग्रामस्थ बिबट्याच्या वास्तवाने भयभीत झालेले आहेत. धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात भल्या पहाटे बिबट्या शिरला आहे. त्याला पकडण्यासाठी सायंकाळपर्यंत वनविभागाच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. पाण्याच्या शोधात हा बिबट्या गावात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शेतकरी सकाळी नेहमीप्रमाणे कामासाठी शेतात जात असताना त्यांना रस्त्यात बिबट्याचे दर्शन झाले आणि ग्रामस्थांनी बिबट्याला घाबरून गावाकडे पळ ठोकला. पहाटे पहाटे हा बिबट्या आला असावा असे सांगितले जाते. वनविभाग व पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. एका पाण्याच्या टाकीजवळून नंतर या बिबट्याने शेत शिवारातील घरांकडे आपला मोर्चा वळवला आहे. बिबट्या घुसल्याची वार्ता पंचक्रोशीत पसरल्याने त्याला पाहण्यासाठी माळरानावर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. बोरकुंड गावाशेजारीच जुनवणे गावालगत मोठे जंगल आहे. जंगलातील पाणी संपल्याने आता पाण्यासाठी वन्यप्राणी गावाकडे धाव घेऊ लागले आहेत. मात्र बिबट्याचे हे पिल्लू साधारणतः 2 वर्ष वयाचे असून ते भरकटून आल्याचे बोलले जात आहे. बऱ्याच उशिरा वनविभागाचे कर्मचारी गावात पोहोचले. त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावलेले आहेत. RFO महेश पाटील, सहवनक्षेत्रपाल संजय पाटील, वनपाल CR अवर सरमल, DK निकम बाळू पाटील, VV जाधव, NM पठाण, चेतन काळे, ज्ञानेश्वर बागले, सुनील पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक भोरकडे, योगेश सोनार, सुनील ठाकूर, भूषण पाटील, नितीन दिवसे हे बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. ग्राउंड झिरोवरील कोरोना वॉरियर्सने माणुसकीसाठी पुढाकार घेतला असून कोरोना संकट धुळे येथील राज्य राखीव बलगट क्रमांक 6 जवान बंदोबस्त सांभाळून जिल्हाभरात जनजागृती करीत आहेत. त्याचबरोबर नागरिकांची कोरोना संदर्भात रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटपही केले जात आहे. गेल्या 2 महिन्यांपासून जवान जिल्ह्यात रोज 2 ते 3 गावांमध्ये कोरोनाविषयी नागरिकांच्या मनात असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्य राखीव पोलीस दलाचे जिल्हा समादेशक श्री संजय पाटील यांनी मुंबई येथील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर जसवंत पाटील यांच्याशी संपर्क साधून होमिओपॅथी गोळ्यांविषयी माहिती घेतली आहे. तसेच या गोळ्या सुरुवातीला राज्य राखीव पोलीस दलातील जवान व त्यांच्या परिवारास दिल्या आहेत. या गोळ्यांचा उपयोग झाल्याने त्यांनी आता गावोगावी या गोळ्यांचे मोफत वितरण सुरू केले आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील 26 गावांमध्ये 1.5 लाख होमिओपॅथिक गोळ्यांची पाकिटे वाटली आहेत. त्या अनुषंगाने धुळे तालुक्यातील कापडणे येथे नुकतेच गोळ्यांचे वाटप करण्यात आले. पूर्वानुभव लक्षात घेता आतापर्यंत राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 6 तर्फे 1,50,000 होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप झाले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील राज्य राखीव बलगटातील जवानांसाठी या गोळ्या पाठवण्यात आलेल्या आहेत. याशिवाय एक गट निर्माण करीत 2.5 लाख रुपयांचे 1,800 क्विंटल धान्याचे नागरिकांना वाटपही करण्यात आले आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जागृती करण्यात आली आहे. आतापर्यंत धुळे तालुक्यातील मोराणे, कुसुंबा, देऊर, कापडणे, नगाव, साक्री व शिंदखेडा तालुक्यातील गावांमध्येही जनजागृती करण्यात आलेली आहे. होमिओपॅथीच्या गोळ्यांसाठी येणारा खर्च राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी त्यांच्या मासिक वेतनातून स्वेच्छेने दिला आहे.
या गोळ्या होमिओपॅथी तज्ज्ञांच्या देखरेखीत राज्य राखीव पोलीस कॅम्पमध्ये तयार केल्या जात आहेत. मालेगाव येथे कर्तव्यावर असणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनाही या गोळ्यांचे वाटप होत असल्याचे राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 6 धुळ्याचे समादेशक श्री संजय पाटील यांनी सांगितले आहे. या उपक्रमासाठी राज्य राखीव पोलीस दलाचे सहाय्यक समादेशक NN सोलंके, सदाशिव पाटील, नामदेव पवार, जितेंद्र देसले, विशाल देसले, जयंत सूर्यवंशी, किशोर बडगुजर, अविनाश चंद्रा, जितेंद्र लोणारी, बंटी सोनवणे, रोहित मोरे यांचे सहकार्य लाभत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या दृष्टीने लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर SRP गट क्रमांक 6 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीतून त्यांना लोकांना काही मदत करता येईल का या दृष्टीने एक ग्रुप स्थापन केला आणि त्या माध्यमातून साधारणतः 2.25 लाख रुपये आणि 1800 किलो धान्य असं गोळा केलं. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये साधारणतः 9400 वेळच्या जेवणाची सोय या निधीतून करण्यात आली. त्याचप्रमाणे यापूर्वी स्वाईन फ्लू आणि चिकनगुण्याच्या वेळी होमिओपॅथीचा चांगला वापर हा पोलीस दलामध्ये झाला होता. त्यावेळेचा अनुभव लक्षात घेऊन यावेळी कोरोनाच्या दृष्टीने प्रोफिलॅक्टिक औषध म्हणून मार्चच्या 2 आठवड्यापासूनच गटातील सर्व कर्मचाऱ्यांना आणि कुटुंबियांना होमिओपॅथीच्या औषधांचं वाटप करण्यात आलं. त्याचा खूप चांगला परिणाम आम्हाला दिसून आला. मालेगावला आमच्या 3 कंपन्या कार्यरत आहेत, त्यातील फक्त 2 जण हे कोरोनाने बाधित झाले होते. हा अनुभव लक्षात घेऊन आम्ही एकंदर 26 गावांमध्ये या होमिओपॅथीच्या गोळ्यांचं वाटप केलेलं आहे आणि आतापर्यंत 1.5 लाख होमिओपॅथिक पाकिटांचं वाटप करण्यात आलेलं आहे. या होमिओपॅथीच्या ज्या गोळ्या आहेत त्या होमिओपॅथी डॉक्टर श्री जसवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गटातच बनवतो आहे आणि त्या दृष्टीनं सॅनिटेशन आणि इतर यांचं पूर्ण लक्ष दिलं जातं.